आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली. या बालेकिल्ल्यात होत असलेली पक्षाची वाता थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालत आहेत. मनात किंवा सोप्यात नसलेल्या गोष्टी ही पदवी आपल्याकडे आहे आणि मग इच्छा आकांक्षेला दुबारे लुटायला लागले. नाशिक हा खरा आपला बालेकिल्ला मी होता म्हणणार नाही, आहे, आहेच. पण बालेकिल्ला टिकवायचं का हे सैनिकांवरती, त्याचा आपला बालेकिल्ला बांधलाय कोणाचा फडकं पडत काय माहिती. नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेचा फडकलेला झेंडा आणि शिवसेनेचा झालेला पराभव पक्षप्रमुखांच्या किती जिव्हारी लागलाय याचा अंदाज उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरून येतोय. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये सलग दोन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची पार वाट लागली. मागच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नगरप्रमुख पदासाठी सक्षम आणि आश्वासक चेहरा सापडत नव्हता. अखेर भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या अजय बोरस्ते यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा महानगर प्रमुख पदाची माळ पडली. तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी 6 महिन्यांपूर्वी मनसेतून शिवसेनेत आलेल्या हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संघटकपदी, तर महिनाभरापूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या वादग्रस्त सुहास कांदेवर विधानसभा संघटक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कसले गटतट? आणि मी तुम्हाला सांगतो, गटतटांना इथं काही थारा नाही. माननीय पक्षप्रमुखांनी परवाच सांगितलंय, लष्करात असलेली शिस्त आणि तसाच सैनिक मला प्रेरित आहे. आणि आपण बघाल, येणाऱ्या काही दिवसात शिवसेना म्हणजे जी आक्रमकता, शिवसेना म्हणजे जो धाक, तो आपल्याला काही दिवसात या शहरात बघायला मिळेल. गेल्या लोकसभा निवडणुकांपासून उद्धव यांचं नाशिककडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे महापालिकेतली सत्ता गेली, अंतर्गत गटबाजी वाढली आणि त्याचाच फटका शिवसेनेला बसलाय. आता ही बाहेरून आलेल्यांना महत्वाची पदं दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची कुजबूज आहे. 4 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशभरात नरेंद्र मोदींची लाट असल्याचं भाजपकडून भासविले जात आहे. या लाटेवर स्वार होऊन शिवसेनासारख्या मित्रपक्षांमध्ये इच्छुकांची संख्या आणि गटबाजी वाढू लागली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांशी दोन हात करताना आपल्या माणसांना विश्वासात घेण्याची कसब पदाधिकाऱ्यांना दाखवावी लागणार आहे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.